आपण सर्वांनी मागील वर्षी इयत्ता 9वी मध्ये बहुपदी ही संकल्पना अभ्यासलेली होती। विद्यार्थी मित्रांनो, बहुपदी या संकल्पनेमध्ये आपण मागील वर्षी बहुपदीचे कोटीवरून होणारे प्रकार अभ्यासलेले होते, ज्यामध्ये आपण एक कोटी असणारी जी बहुपदी असते तिला रेषीय बहुपदी असे म्हणत होतो, दोन कोटी असणारी जी बहुपदी असते तिला वर्ग बहुपदी असे म्हणत होतो, त्याचप्रमाणे तीन कोटी असणारी जी बहुपदी असते तिला आपण घन बहुपदी असे म्हणत होतो। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज या प्रकरणात आपण दोन कोटी असणारी जी वर्ग बहुपदी आहे त्या वर्ग बहुपदीचा अभ्यास करणार आहोत।